दूताचा मरेला संदेश, प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला. नमो मी कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या खाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो मी कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या खाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य साला. नमो मी कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या खाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या निर्गमनाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या व उत्साहाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे तुम्हा सर्वांस शांती लाभो. प्रिय बंधू भगिनींनो, आजचा दिवस खरोखर फार मोठा दिवस आहे. आपल्याला खूप कारणं आहेत, पण मी तीन मुख्य कारणं सांगतो. पहिलं म्हणजे आज मरियेचा स्वर्गारोहणाचा दिवस. जे तुम्हाला आणि मला आपण श्रद्धा ठेवतो म्हणून होईल ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे, ते मरियेला झालं. आमच्यासारखी एक माणूस परमेश्वराने तिला सदेह आणि आत्म्यासह स्वर्गात घेतलं. आपल्याला सुद्धा ते मिळेल ही आशा बळावली आपली. दुसरं कारण, आपण आपल्या देशाचा हा 74 वर्ष पूर्ण स्वातंत्र्य झालेला 74 वर्ष पूर्ण झाल्याचा दिवस पाळत आहोत. आणि तिसरं कारण, आपल्या धर्मप्रांताला 22 वर्ष आपण तो पण दिवस
आज साजरा करतो. मित्रांनो, मरियेची स्तुती करूया. देवाने तिचं तोंड भरून कौतुक केलं त्याचं हे चिन्ह हा सण. आपण देवाची स्तुती करूया, कारण मरियेला तेच पाहिजे, देवाची स्तुती करायची. म्हणून आपण मरियेबरोबर देवाची स्तुती करूया. मरिया स्वर्गातून करीत आहे, आपण पृथ्वीवरून करू. आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करूया. खूप गरज आहे प्रार्थनेची आपल्या देशाला, राष्ट्राला आणि आपल्या स्थानिक वसई विरार विभागाला आणि संपूर्ण 10 तालुके जे आपल्या धर्मप्रांतामध्ये मोडतात. आपला पालघर जिल्हा त्याप्रमाणे काही भाग हा ठाणे जिल्ह्याचा, आणि तिसरं म्हणजे आपल्या धर्मप्रांतासाठी आपण प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आता आपण आठवण करूया. सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातपि अंतःकरणाने एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगयीने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर, आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. परम पवित्र आत्म्यास
आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय बापा, मृत्यूच्या बंधनातून तू पवित्र मरियेला मुक्त केलेस आणि ख्रिस्त स्वर्गराज्यात आणि तिला स्वर्गराज्याचा प्रवेश दिलास। तिच्या मध्यस्थीद्वारे मरियेला मिळालेल्या स्वर्गीय वैभवात आम्हालाही प्रवेश मिळावा म्हणून सहाय्य कर। ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। प्रकटीकरण या पुस्तकातून घेतले वाचन। देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले आणि त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला। नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले, ते हे, एक स्त्री दिसली, ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 तारांचा मुकुट होता। ती गरोदर होती आणि वेना देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती। स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले, ते हे, पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला, त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते। त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले। त्रिस्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला होता। सर्व राष्ट्रावर लोखंडी दंडाने राज्य करी असा पुत्र म्हणजे पुत्र संतान ती प्रसवली। ते तिचे मूल देवाकडे आणि त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले। ती स्त्री रानात पळून गेली। तेथे देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे। तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रकट झाली आहेत। प्रभूचा शब्द। प्रतिसाद। ओफिरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे। ओफिरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे। तुझ्या सन्मान्य स्त्रियांमध्ये राजकन्या आहेत। ओफिरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे। राजकन्ये इकडे लक्ष दे, कान देऊन ऐक। तू आपले लोक आणि आपल्या बापाचे घर ही विसर। प्रतिसाद। ओफिरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल। तो तुझा पती आहे म्हणून त्याच्या चरणी लाग। आनंदाने आणि उत्साहाने त्यास मिरवतील, त्या राजमंदिरात प्रवेश करतील। प्रतिसाद। ओफिरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे। संत पौलाने करिंथकरास पाठवलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन। ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यांतले प्रथम फळ असा आहे। कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे। कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील। पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी, नंतर शेवट होईल तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार आणि सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देव पित्याकडे राज्य सोपवून देईल। कारण आपल्या पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे। जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होईल, कारण देवाने सर्व अंकित करून यांच्या पायाखाली ठेवले। प्रभूचा शब्द। देवाला धन्यवाद।
स्वर्गात घेतली गेली आहे. सर्व दूतांचा गायक वृंद तिचा जयघोष गातात. संत लुककृत शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. मरिया डोंगराळ प्रदेशातील यहुदातील एका गावास त्वरेने गेली आणि झकऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशेबेला अभिवादन केले. अलिशेबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळाने हालचाल केली आणि अलिशेबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि अलिशेबा उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कुठून? पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळाने उल्हासाने हालचाल केली. मरियेने जो विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण परमेश्वराने आपल्या दासीच्या गरीब अवस्थेकडे पाहिले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण सर्व समर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्य केली आहेत आणि त्या परमेश्वराचे नाव पवित्र आहे. जे परमेश्वराचे भय धरतात त्यांच्यावर परमेश्वराची दया पिढ्यानपिढ्या असते. ज्या परमेश्वराने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे, जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत, त्यांची परमेश्वराने दाणादाण केली आहे. परमेश्वराने अधिपतीस राजासनावरून ओढून काढले आहे आणि दीनजनांस उंचावले आहे. परमेश्वराने भुकेलेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानास रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजास परमेश्वराने सांगितले त्याप्रमाणे अब्राहम आणि त्याचे संतान यांच्यावरील दया सर्व काळ स्मरून परमेश्वराने आपला सेवक इस्रायल ह्याला सहाय्य केले आहे. नंतर मरिया सुमारे 3 महिने अलिशेबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली. प्रभूचे हे शुभवर्तमान. छोटेसे 3 मुद्दे मी आपल्यापुढे चिंतनासाठी मांडतो. प्रिय बंधू भगिनींनो, सर्व संत
ख्रिस्ती जीवनाचा आपणाला आदर्श आहे. पण त्या सर्व संतांमध्ये मरियेला अग्रस्थानी मानलं जातं आणि मरियेला सर्व संतांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. कारण पवित्र मरिया आपले तारण होण्यासाठी, तुमचं आणि माझं तारण होण्यासाठी देवाबरोबर असाधारणरित्या आणि उत्कृष्टपणे सक्रिय सामील झाली. स्वेच्छेने देवाने मरियेकडे सहकार्य मागितले आणि मरियेने तुझी इच्छा प्रमाण म्हणून देवाला संपूर्ण ती शरण गेली. दुसरा मुद्दा, आजच्या शुभवर्तमानामध्ये मरियेने गायलेले देवाचे स्तोत्र, ज्याला स्तुतिगीत आपण म्हणू शकतो, मॅग्निफिकात, आपण ऐकलं नुकतं शुभवर्तमानात. एलिझाबेथ तिची मावस बहीण म्हातारपणात ती गरोदर राहिली, तिची सेवा करण्यासाठी त्वरीने घाईघाईने आनंदाने मरिया तिच्या घरी गेली. मरिया एकलकोंडे स्वार्थी आणि अल्पसंतुष्ट असं जीवन जगणारी व्यक्ती नव्हती आणि म्हणून ह्या गीताला फार महत्त्व आहे. तिनं जे हे गीत गायलं, मॅग्निफिकात ज्याला म्हणतात, त्या गीताला फार महत्त्व आहे. कारण मरियेला सियोनाची कन्या म्हणून गौरविले जाते. मरिया सर्व इस्रायलच्या कौतुकास पात्र ठरली. ही खरी इस्रायलची प्रतिनिधी आणि म्हणून मरियेचं त्या स्वर्गीय इस्रायल म्हणून आपण असलेल्या सर्व लोकांनी मरियेचं अनुकरण केलं पाहिजे. परमेश्वर सर्व बंधनामधून मुक्तता देणारा आहे, सर्व बंधनामधून. आणि या जीवनामध्ये खूप बंधनं आहेत, पापाचं पहिलं, पण अनेक दुसरे षडरूपींची आपल्यावर बंधनं आहेत. जणू काही राज्य, जणू काही बऱ्याच वेळेला सैतानाचं आपल्यावर चालते, अशा प्रकारे आपलं जीवन असते. म्हणून मरिया गीत गाताना ते सांगते, दैन्यावस्थेत असलेले, देवाचे भय धरणारे, दीन पतित भुकेलेले, वेशीपलीकडे नम्र जीवन जगणारे, अशा खालच्या पातळीच्या समजल्या जाणाऱ्या मरियेसारख्या व्यक्तींकडून व अन्यायाखाली दाबल्या गेलेल्या लोकातून देवाचं तारण कार्य, देवाचं मुक्ती कार्य उदयास येते. देवाचं तारण मुक्ती कार्य हे बलाढ्य आणि स्वतःला गर्विष्ठ समजलेल्या माणसांकडून नाही आलं, ते अशा मरियेसारख्या अनाविम, दीन पतित गरीब. गॉड्स लिबरेटिंग ॲक्शन्स कम फ्रॉम द लोली अँड द ओप्रेस्ड. तिसरा मुद्दा, दारिद्र्यात जीवन जगणाऱ्यांच्या जवळ परमेश्वर प्राधान्याने असतो. द प्रेफरेन्शियल लव फॉर द पुअर ऑफ द गॉड ऑफ द बायबल. गॉड लव्ज एव्हरीबडी बट ही प्रिफर्स फर्स्ट द पुअर, दोज हु आर अबँडन्ड, दोज हु आर मार्जिनलाइज्ड. म्हणून गरजूंना, अडल्या नडलेल्यांना, रंजल्या गांजलेल्यांना आपण सोबती, आपली सोबत आणि मित्र होण्यामध्ये आपल्या हिताचं आहे. अडला नडला आपला शत्रू नाही, तो आपला मित्र असू शकतो, ती आपली मित्र असू शकते. कारण ती, तो देवाचे मित्र असतात. शेवटी आपणाकडे जे आहे ते आपणाला देवाकडूनच मिळालेलं आहे.
मग ते आपल्या भावा बहिणींशी विशेष करून रजल्या गांजल्याशी वाटून घेण्यात वावगं ते काय? मित्रांनो, शेवटी मी सांगेन, आज आपल्या भारत मातेची बंधनातून मुक्तता होऊन स्वातंत्र्यामध्ये प्रवेश झाल्याचा 74वा वर्धापन दिन आपण साजरा करीत आहोत. काय शिकू शकतो आपण आपल्या मरिये मातेपासून? तिची स्वदेश निष्ठा कशी होती? कारण ती इस्रायलमध्ये इस्रायलची अभिमानास पात्र ठरलेली कन्या आहे. शी इज द गुड सिटिझन ऑफ द पीपल ऑफ इस्रायल. काय शिकवते आपल्याला? पहिलं की देवाने आपणाला भारत देशात जन्म दिला म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊया. हा प्राचीन संस्कृतीने मढवलेला असा चांगला इतिहास असलेला आपला हा देश आहे. आणि म्हणून स्वदेश निष्ठा, स्वतःच्या देशाची निष्ठा कशी असावी हे आपण मरियेकडून शिकू शकतो. तिच्या त्या मॅग्निफिकात ह्या गीतामध्ये, आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकलं ते गीत, त्या काळच्या इस्रायलचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणारं आहे. वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणारं, चिकित्सक विश्लेषण करणारं असं आणि क्रांतिकारक विचार मांडणारं असं हे गीत आहे. तिची स्वदेश निष्ठा ह्या गीतावरून आपल्याला कळून येते. देव सर्वांचा आहे, आमचा पण आहे, भारतीयांचा. पण माझ्या देशाची निष्ठा मी कशी राखावी हे मरियेकडून आपल्याला शिकायला मिळते. ती कशी सियोनाची कन्या म्हणून अभिमानास पात्र ठरली. म्हणून या देशातील विविध संस्कृती, परंपरा आणि विविध धर्मांचे बांधव ह्यासारख्या देवाने आपल्याला दिलेल्या मूल्यवान देणग्यांबद्दल आपण कृतज्ञता आज व्यक्त करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, स्वार्थ बाजूला ठेवून आजूबाजूला असलेल्या लोकांची आपण सेवा कशी करायची, त्याच्याने खरा देश मोठा होईल. एकमेकांनी एकमेकांची सेवा केली तर, आपण ख्रिस्ती लोक याचं उदाहरण देत आहोत, देत राहिलं पाहिजे आणि अधिक आपण ते करीत राहिलं पाहिजे. मरियेचं ते उदाहरण आहे. आजचं एक उदाहरण, तिच्या माऊस बहिणीला डोंगराळ प्रदेशातून ती कशी त्वरेने निघून गेली सेवा करण्यासाठी. ख्रिस्ती माणूस दुसऱ्यांच्या सेवेसाठी धावत असतो, अशाने देश खऱ्या अर्थाने मोठा होत असतो. आणि शेवटी, प्रिय बंधू भगिनींनो, आव्हान कितीही प्रचंड लाटेसारखं भासलं, समस्या भेडसावणारे दिसल्यात, दुःख, संकट, अरिष्ट असंख्य असोत, आपल्या देशात आपण हे बघतो आहोत, आपण अनुभवत आहोत, अशा परिस्थितीमध्ये आशा सोडायची नाही, त्याचे उदाहरण आपली मरिया माता. तिने शेवटपर्यंत आशा सोडली नाही. इस्रायलमधूनच तारणकर्ता जन्माला येईल आणि ती स्वतः त्या तारणकर्त्याची आई बनली. किती सुंदर असं उदाहरण, आदर्श मरिया आपल्याला देत आहे. परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. आपण सर्वजण आता आपली ख्रिस्ती श्रद्धा आयसीएन ग्रीड एकत्रपणे जाहीर प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्व शक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश,
खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे। तो आम्हा मानवांसाठी व आमच्या धारणासाठी स्वर्गातून उतरला। तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला, शिवाय आम्हासाठी त्याला सुसी दिले। पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला। शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे, आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे। त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही। आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो। तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता आणि पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात। तो संदेशांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो। आपण बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो। आमेन। बंधू भगिनींनो, देवाच्या मुलांच्या स्वातंत्र्यात आनंद करण्यासाठी आपण सगळी देवाची मुलं आहोत। आम्ही ह्या स्वातंत्र्याचा आपल्या भावांच्या आणि बहिणीच्या सेवेत निस्वार्थीपणे आपला वापर होण्यासाठी पवित्र मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे आता कृपा मागूया। प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना ऐक। प्रभो आमची प्रार्थना। निष्कलंक कुमारी तिच्या ऐहिक जीवनाच्या शेवटी शरीर आणि आत्म्यासह स्वर्गाच्या गौरवात उंचावली गेली हे सत्य जाणण्यास, तसेच आशेचे व स्वातंत्र्याचे जीवन जगण्यास सहाय्य करणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्च बिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, फादर्स आणि सिस्टर्स यांना परमेश्वराने चांगले आरोग्य व कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया। प्रभू आमची प्रार्थना आहे। पवित्र मरियेचे स्वर्गनयन ही घटना पवित्र मरियेला आशेची आई म्हणून आपल्या पुढे सादर करते। तिने गायलेले स्तोत्र परमेश्वर त्याच्या दयेचे वचन कधीच विसरत नाही याचे स्मरण करून देते। आपणास तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया। प्रभू आमची प्रार्थना आहे। आपल्या प्रिय भारत देशाचा 74वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना देशातील प्रत्येक व्यक्तीला प्रेम, न्याय, शांती, अधिक बंधुभाव आणि अधिक माणुसकी असलेल्या देशाचा अनुभव यावा, विशेषतः जे गरीब, दुर्लक्षित, निराधार आहेत त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, तसेच आपल्या सर्व राजकीय व सामाजिक नेत्यांसाठी आपण प्रार्थना करूया। प्रभू आमची प्रार्थना आहे। आज आपल्या धर्मप्रांताचा 23वा वर्धापन दिन साजरा करीत असताना अखिल वैश्विक ख्रिस्त सभेशी स्थानिक ख्रिस्त सभेचं नातं अधिक बळकट व्हावं, एक दिलाचा एक जीवाचा श्रद्धावान समाज आपल्या वसई धर्मप्रांतात निर्माण व्हावा, धर्मप्रांतांची सर्वांगीण उन्नती व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया। प्रभू आमची प्रार्थना आहे। कोरोना व्हायरसच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे, आपण स्वतःची काळजी घेत इतरांची काळजी घ्यावी, जे या व इतर आजारावर उपचार घेत आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे, जे या मागील आठवड्यात मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, त्यांच्या कुटुंबांचे ख्रिस्ती श्रद्धेत सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया। थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व धर्मप्रांतांच्या हेतूसाठी प्रार्थना करूया। हे परमेश्वरा, पवित्र मरियेने मरियेचे स्वर्गनयन आम्हाला तुझी दत्तक मुले आणि ख्रिस्ताच्या रहस्यमय शरीराचे सदस्य म्हणून आमच्या स्वतःचे भाग्य दर्शविते। पवित्र मरिया
आमास पाप आणि मृत्यूवर तुझ्या पुत्राच्या विजयात पूर्णपणे सहभागी होण्यासाठी आणि त्याच्या शाश्वत राज्यात त्याच्याबरोबर राज्य करण्यासाठी बोलावते. पवित्र मरियेप्रमाणे श्रद्धेचे व आशेचे जीवन नित्य जगण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या प्रजाजनांनी तुझ्या वेदीवर आणलेली ही दाणे आहेत. कुमारी मरियेच्या मध्यस्थीद्वारे आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर. मरियेचे स्वर्ग नयन हे आमच्या भावी परिपूर्ण जीवनाचे पूर्वचिन्ह आहे. या दानांना आम्हासाठी परिपूर्ण जीवनाचा साक्रामेंत बनव. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. हे सर्व समर्थ आणि नित्यजीवी परमेश्वर, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र स्तुती करणे हे यथायोग्य आहे. आमचे शहाणपण, आमचे सामर्थ्य, आमचे पावित्र्य आणि आमचे स्वातंत्र्य त्याच्यापासूनच आहे. ख्रिस्ताच्या मुक्तिकार्याचे प्रथम फळ, त्याची माता कुमारी मरिया हिला आम्ही अभिवादन करतो. तारण कार्याचे प्रथम फळ आमच्या मुक्तीचे पूर्वचिन्ह व्हावे म्हणून तिला पाप आणि मृत्यूपासून मुक्त करण्यात आले. आणि म्हणून आजच्या ह्या आनंददायी दिवशी सर्व दूतांबरोबर आम्ही तुझ्या नावाचे स्तवन करतो व आनंदाने गातो.
खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या आणि शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया। ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा पात्र सेवक व इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर। त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासून झालेल्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो। प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे। जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोड। हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर। जीवनात आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे। हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो। आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर। तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस। प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो। आपण एकमेकांस शांती वंदन करू।
स्वतःची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा, या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य। हे प्रभु तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा। दीनांना परमेश्वराने उच्च पद दिले आणि भुकेलेल्यांना उत्तम पदार्थाने तृप्त केले। माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे। सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे। ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो, तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये। तू नेहमीच माझ बरोबर असतोस, मी तुला मिठी मारतो, तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, तू दिलेल्या दिव्य दानांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। आजच्या ह्या सणाच्या पवित्र दिवशी आपल्या दिव्य दानांद्वारे तू आमची हृदये आनंदित केली आहेत। या दानांद्वारे तुझ्या मुलांना मिळणारे स्वातंत्र्य आम्हाला दे, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। प्रभू तुम्हा बरोबर असो। बंधू भगिनींनो, आपली मानात नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा। आमच्या बुद्धीच्या व हृदयाच्या चालका परमेश्वर, आमची पावले शांतीच्या मार्गाने नेवो। प्रीतीच्या बंधनाने परमेश्वर सर्व लोकांना एकत्रित ठेवो। आपल्या कृपादानाने परमेश्वर आमचे सर्व परिश्रम फलदायी आणि आमच्या सर्व आकांक्षा पूर्ण करो। सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सर्व काळ राहो। ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे। स्वर्गाचे स्वामिनी, हे स्वर्गाचे स्वामिनी, भूतांचे प्रियकर तू राणी, हे स्वर्गाचे स्वामिनी, संकटी साया तू येशी, बाध्यस्थी प्रेमे संकटी साया तू येशी, मध्यस्थी प्रेमे करशी, शांती सकल जगदादेशी, जगदाची असशी तू राणी, हे स्वर्गाची स्वामिनी, हे स्वर्गाची